आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चिकित्सा खुली के लिए सुना तूच तर आता मला म्हणाली पोटात. अर्पिता अर्पिता प्लीज तिला ओरडू नकोस. तू मध्ये बोलू नकोस. आणि तू काय चाललंय तुझं? आता पटकन खोलीत जायचंय, चूळ भरायचे, तोंडावर पाणी घ्यायचं आणि झोपायचं. कळलं? जा लवकर, जा लवकर. अर्पिता काय चाललंय तुझं? सध्या काय कारण शोधतेस का चिडचिड करायला? चिडू नको तर काय करू? रात्रीचं आईस्क्रीम खाते ती आणि तू तिला आईस्क्रीम देतोयस. डॉक्टर आहेस ना तू, कळत नाही इतकं. तिला कधी काय किती खायला दिल्यानंतर काय होऊ शकतं हे मला व्यवस्थित कळत. तिला इच्छा झाली होती, काहीतरी भूक लागली होती म्हणून आईस्क्रीम दिलं. आईस्क्रीम नाही खाणार मग दुसरं काय? दूध दिलं असतंच प्यायला. पिता ती दूध कशी पिते माहिती ना, नाही आवडत तिला दूध. मग मला उठवायचं होतं, ते बघितलं असतं काय करायचं ते. अगं तू दमून झोपली होतीस म्हणून ती मला उठवायला आली. तुला त्रास नको असं म्हणत होती. ती तुझा एवढा विचार करते आणि तू उगाच छोट्या छोट्या गोष्टींचा भाऊ करते. मी भाऊ करते का? काळजीपोटी बोलतेय मी हे सगळं. आई आहे ना मी तिची, तिची तब्येत मलाच बघायची आहे. मला नाहीये तिची काळजी. मी तिचा कोणीच नसल्यासारखं बोलती असतो. अर्पिता तिच्या तब्येतीबद्दल आजारपणाबद्दल जर बोलत असेल तर मला तिची जास्त काळजी आहे, कारण ती पेशंट सुद्धा आहे माझी. आणि आता तिने मला येऊन उठवलं, तिला आईस्क्रीम खायचं क्रेविंग झालं होतं म्हणून मी थोडस आईस्क्रीम खायला दिलं. त्यात काय बिघडलं एवढं? तरी माझी मुलगी आहे ना ती, त्यामुळे तिला काय द्यायचं काय नको हे मी ठरवणार. मी आई आहे तिची. ती तुला बाबा म्हणते याचा अर्थ तू तिचा खरा खरा बाबा आहेस असा होत नाही. आधीच खूप उपकार केलेत, आणखी उपकार करू नकोस. झालं परत उपकाराची भाषा केलीच पाहिजे का अर्पिता? मला हल्ली कळत नाही तुझा प्रॉब्लेम काय. माझा काय प्रॉब्लेम आहे? माझा प्रॉब्लेम काय आहे सांगू तुला? या अशा सिच्युएशन मध्ये जीवला मी सत्य सांगू शकत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे माझा. हे असं खोटं जगून जगून थकले मी नचिकेत. दुसरा काही मार्ग सापडत नाहीये मला, म्हणून इथे राहावं लागतंय. मी एकच विनंती करते तुला, प्लीज प्लीज तिचे लाड करू नकोस, तिचे हट्ट पुरवू नकोस, प्लीज. ठीक, यापुढे मी बोल का थांबलास? बोल ना, बोल. यापुढे मी तिचे लाड करणार नाही, तिचे हट्ट पुरवणार नाही, तिच्यावर प्रेम करणार नाही. बोल ना. नाही अजिबात नाही, मी असं काही बोलणार नाही आणि आता तर नाहीच नाही. ती माझ्याकडे बाबा म्हणून जे काही मागेल ते तिच्या बाबाच्या नात्याने मी तिला द्यायचा पूर्ण प्रयत्न करेन. तिने मला जर आईस्क्रीम खायला मागितलं तर मी तिला आईस्क्रीम देणार, तिचा प्रत्येक हट्ट मी पूर्ण करणार. तुला तिला कसं अडवायचं ते तू तुझं बघ. तू पण खा, खूप हॉट आहेस. काय डोक्याने हॉट झालीयस? आईस्क्रीम खा, थंड होशील. Thank you.
होमवर्क झालाय? हो. टिफिन फिनिश करायचा हो. आणि तूच खायचा आहेस, मित्रांमध्ये नाही वाटायचा. नंतर परत भूक लागते तुला. हो नाही देणार. बरोबर, आल्यावर होमवर्क चेक करेन मी तुझा. बाबा बघेल ना? नाही. पण का? सांगितलं ना, नाही मी करणार आहे. हल्ली अभ्यासात लक्ष नसतं तुझं. मग तूच अभ्यास घे ना माझा. मीच घेणार आहे. आणि इव्हिनिंगला होमवर्क झाल्यानंतर गार्डन मध्ये जाऊयात आपण. पण असं माझा डान्स क्लास आहे ना. शिव, डान्स क्लासला नाही जायचंय तू आजपासून. का? का म्हणजे? मी सांगते ना, नाही जायचं. बाबा सांगा ना. माझ्याकडे बघ. पण का नाही जायचं? का नाही जायचं? कारण हवंय तुला? कारण त्या दिवशी मला न सांगता डान्सच्या स्पर्धेत भाग घेतलास ना तू. हो. म्हणून नाही जायचं. आणि जायचंच असेल ना तर दुसऱ्या डान्स क्लास मध्ये मी ऍडमिशन घेऊन देईन तुला. ओके. तसंही तुमच्या त्या डान्स क्लास मध्ये कोणाला डान्स येतो? येतो. माझ्या सरांना येतो. एकदम परफेक्ट डान्स करतात आणि ते माझे फ्रेंड आहेत. तरी जायचं नाहीये. पण का? आईचं ऐकायचं नाही. ठरवलंयस का तू? मी तुझं ऐकते. पण तू तरी माझं ऐक. शिव, हे बघ, मी दुसऱ्या एखाद्या चांगल्या डान्स क्लास मध्ये पाठवते ना तुला. ऐक. नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे नाही. बाबा ठीक आहे, तुला जायचंय ना तिथे. मी सोडतो आज, पण उद्यापासून आई सांगेल तसंच वागाय. तू का मध्ये बोलतोयस? ज्या गोष्टीला मी नाही म्हणते त्याच गोष्टीला तू का हो म्हणतोस? रात्री सुद्धा मी म्हणत होते आईस्क्रीम नको, पण दिलंस ना तू. मुद्दामून करतोयस का तू? अर्पिता, न चिडता मला शांतपणे कारण दे. काय प्रॉब्लेम आहे? का जायचं नाही तिने क्लासला? त्या स्पर्धेचा विषय खरंच जर तुझ्या डोक्यात असेल अजून तर आपण त्याबद्दल आधीच बोललो, तेव्हा तर तू अप्रिशिएट सुद्धा केलं होतस. माता काय झालंय अचानक? आणि जर तिने दुसरा कुठलाही क्लास जॉईन केला तर चालणार आहे, तर मग हा पर्टिक्युलर डान्स क्लास का नको? याचं कारण सांग. उगाच माझ्यावरचा राग त्या मुलीवर काढू नकोस. हो. काय झालंय? विचारा तुमच्या भाचीला. मावशी, डान्स क्लासला जायचं नाही एवढंच म्हणते मी. सांग याला, हिच्या भल्यासाठीच करते मी हे सगळं. अगं पण मी तुला फक्त कारण विचारतोय, क्लासला का नाही जायचं? शिव, डान्स क्लासला नाही जायचं, कळलं? मी जाणार, जाणार, जाणार. ठीक आहे, जायचंय ना तुला डान्स क्लासला, जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याशी बोलायचं नाही. हा मग क्लासला जाणार, जा. चिव का नाही आली आज क्लासला? वसुधा मावशींनी चिवला पाठवलं नसणार. माझ्यामुळे उगाच चिवचा क्लास बंद होईल. मावशींनी माझा राग तिच्यावर काढायला नको. काय करू मी? मी नचिकेतला फोन करतो. कोणाचा आहे? हॅलो. हॅलो नचिकेत, अरे युवराज बोलतोय. हा युवराज, बोल ना. कसा आहेस तू? मी छान आहे. अरे चिव आली नाही क्लासला आज, तिची तब्येत बरी आहे ना? नाही, बरी आहे, तब्येत बरी आहे. चिव पुढचे काही दिवस येणार नाही डान्स क्लासला. का? होमवर्क जास्त आहे तिला. अच्छा बरं, तिचा होमवर्क झाला ना की मग पाठव हा तिला क्लासला. नाही नक्कीच, आय एम शुअर.
बघतो पुढच्या काही दिवसात नक्की पाठवायचा प्रयत्न करतो. काय ती इथे येते तिला बरं वाटत. आणि तू काळजी करू नकोस, चिऊची आम्ही सगळे मिळून काळजी घेतोय व्यवस्थित. बरं पूजा कशी झाली? ते काय मी काल आलो तुम्ही पूजेतच बिझी होता म्हणून आपली भेट होऊ नाही शकली. भेट झाली असती तर बरं झालं असतं. छान. मी काय म्हणतोय युवराज, तू चिऊला भेटायला एखाद दिवशी घरीच आहे ना निवांत आरामात? अरे डेफिनेटली नक्कीच येईन, आणि चिऊला भेटायला तर नक्कीच येईन. बरं तुमच्या घरी आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला त्या सुद्धा भेटल्या. कोण? माझी बहीण? अरे नाही, ती तर माझ्या बरोबरच होती पूजेला. नाही, मावशी आजी. हा अच्छा, वसुधा मावशी. ती तुझीच मावशी आहे का रे? नाही, प्रथमेश. अरे तू इथे काय करतोस? अरे नची दादा, सोसायटीतलं कोणी ऍडमिट आहे का? नाही. अरे चिऊ सापडत नाहीये. चिऊ सापडत नाहीये म्हणजे काय? चिऊ सापडत नाहीये. चल तू घरी बोलवलंय तुला. चल काय बोलतोय तुला कळतंय का? हॅलो. अरे कुठे असेल चिऊ? मला जाऊन बघायला हवं. अरे कुठे जातोयस तू? चिऊ सापडत नाहीये. काय? हो तिच्या बाबांशी बोलत होतो आता मी फोनवर, तेव्हा मला ऐकू आलं नाही सापडते ते. पण मग तुला जायची काय गरज आहे? परत त्या वसुधा मावशी काहीतरी इन्सल्ट करते. हे बघ, चिऊसाठी मी कोणाचाही अपमान सहन करू शकतो. मला जायलाच हवं. आलो, तू क्लास सांभाळ प्लीज. चिऊ, चिऊ, आशा मावशी, मावशी आजी, वसुधा मावशी, चिऊ, चिऊ, तू इथे हॉस्पिटल मधून तू घरी का आलास? अगं तो सोसायटी मधला मुलगा आला होता चिऊ हरवली असं सांगायला. मला सुद्धा फोन आला होता. कुठे ती? मला काय माहित, हॉस्पिटल मधनं आलोय ना, बाहेर होतो ना मी. मी सुद्धा बाहेर होते. आणि मला एक कळत नाहीये, चिऊ यायची वेळ असताना तू कुठे गेली होतीस बाहेर? तू माझ्यावर का चिडतोय? मी चिडत नाहीये, विचारतोय फक्त. एनिवे जाऊ दे, मी सोसायटीत बघून येतो तिच्या मैत्रिणींकडे. नाही थांब थांब, तू घरी थांब, मी जाते बघायला. अगं मी जातोय ना, तू दुसरीकडे. अरे मी सांगते ना तुला, मी जाते, मी आई आहे ना तिची. हा मग मी पण तिचा बाबा आहे, मला शोधू देत तिला. अरे चिऊ तू इथेच आहेस, मग तू हरवली आहेस असा निरोप कोणी दिला आम्हाला? मुद्दाम. मुद्दाम का? कारण तुम्ही दोघं भांडण करतात ना म्हणून. तुम्हाला चला. कुठे चला? चिऊ चिऊ अगं कुठे नेतीयेस? चिऊ चिऊ अगं चिऊ. एकमेकांची बट्टे घ्या, मागच मी तुझ्याच बोलेन. काय तोरकटपणा आहे हा? कटी कटी कटी. जोपर्यंत तुम्ही एकमेकांशी बोलत नाही तोपर्यंत मी पण तुमच्याशी कटते. चिऊ चिऊ. मला वाटतंय आपण बोलावं, नाहीतर ती खरंच दार उघडणार नाही. हो काय बोलायचं आपण? बघतोयस ना किती हट्ट करतीये, आणि हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. हो सगळं माझ्यामुळेच होतंय, मग इथेच बसून राहूया. मला काही प्रॉब्लेम नाही. चिऊ दार उघड ग. असं काय करतेस दार उघड ना. नचिकेत बोल.
बोलूयात आपण. सॉरी मी यापुढे नाही भांडणार तुझ्याशी. ओके सॉरी. बोल ना आता. सॉरी म्हटलं मी, तू बोल आता. बर ठीक आहे, मी पण सॉरी. आता मिटलं बर का आमचं भांडण. ऐकलंस ना चिऊ, चल दार उघड आता. नाही अभिषेक आहे का. केलं दार उघड आता. इथे तुझे बाबा शोधतायत ना तुला. कुठे होतीस तू? तुझ्या बाबांशी मी फोनवर बोलत होतो तेव्हा कळलं तू गायब आहेस. काय नक्की होतीस कुठे? घरातच नपून होती. आई बाबांची कुठली झाली, आता पत्ती झाली. बाड डॅम्बीज कुठली? अरे हे बघ बाबा आले. नचिकेत अरे आपलं फोनवर बोलणं झालं तेव्हा मला कळलंच नाही म्हणून मीला शोधत आलो इथे. ए चिहू लब्बाड, परत असं करायचं नाही हा. आपलं ते फाईट परत जर खोटं बोललीस तर बघ मी असं करणार. मी खूप चुकलोय, प्लीज मला माफ कर. प्लीज मला माफ कर अर्पिता. मी माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर अर्पिता. चुकलो, मला मला एकदा माफ कर ना प्लीज. वसुधा मावशी, मावशी अर्पिता कुठे मला प्लीज सांगा ना. मी सगळीकडे शोधलं तिला, मला कुठेच सापडत नाहीये ती. मला एकदा बोलायचंय तिच्याशी. उशीर झालाय खूप युवराज. कारण अर्पिता सगळ्यांना सोडून खूप दूर निघून गेलीय. अर्पिताने आत्महत्या केली.
एवढी मोठी शिक्षा का दिलीस ग मला तू? मला जेव्हा माझ्या चुकांची जाणीव झाली तेव्हाच ते सगळे गैरसमज सुरू झाले आणि मी तुला गमवून बसलो कायमच. सॉरी मावशी, अर्पिता गेल्यानंतर मला तिची खरी किंमत कळली, त्यामुळे तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या, मी ती भोगायला तयार आहे. अरे मी कोण शिक्षा देणारी? आणि एवढंच असेल ना तर जा जा, आणि तुला काय हवी नको ती शिक्षा करून घे, पण माझ्या समोर येऊ नकोस. या घरापासून आणि या घरातल्या माणसांपासून दूर राहा. इतकी मोठी फसवणूक, अर्पिता जिवंत आहे आणि मला हेच सांगत आली ती वसुधा मावशी की माझी अर्पिता. आता अर्पिताने लग्न केलंय, तिला एक मुलगी आहे, मी ओझ वाहतो इतकी वर्ष, अर्पिता माझ्यामुळे गेली, माझ्यामुळे मी तिला फसवलं, पण खर तर अर्पिता तूच मला फसवलंयस. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,